नमः घोरवडेश्वराय। आपण पोचलोय आपले बाबा महादेवांच्या चरणी। हर हर। हॅलो मित्र मंडळी, कसे आहात? उम्मीद करतो तुम्ही सर्व चांगले असणार, माहीत असणार। तर पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आपण आहोत पुण्याला, कालच्या दिवशी दर्शन घेतलं गणपतींचं। तर आज आपण जात आहोत पुढं कोरवाडेश्वर, कोरवाडेश्वर आणि त्यानंतर शिर्डी। तर नाशिकची शिर्डी नाही तर ॲज इट इज तशी तशी तुम्हाला शिर्डी बघायला मिळते। तर तिचं नाव आहे प्रतिशिर्डी। तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल। तर आपल्यासोबत आहे आपले यश भाऊ आणि ते आपल्याला आज एक्सप्लोअर करणार आहेत आपले हे प्रतिशिर्डी वगैरे। तर चला जाऊया। सकाळीच मित्रांनी तो पाऊस पडलेला आहे आणि अजूनसुद्धा वातावरण हे पावसाचं आहे, तेव्हा पण पाऊस पडू शकतो। हिरवगारे वातावरण आहे, ही मजा मित्रांनो तुम्हाला टू व्हीलरवर भेटणार। मला नाही वाटत की तुम्हाला बस वगैरे भेटेल। मी माझ्या बाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडचा। आणि आपण आलो आता गोरवडेश्वर पार्किंगला। मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत गरुडेश्वर आणि गरुडेश्वरचा पहाड चढण्याच्या अगोदर आपण दृश्या मारून घेऊया। तर चहा वगैरे घेतल्यावर मित्रांनो मस्त प्रकारे अशी आलेली आहे आणि आपल्याला चढायचा आता इतका मोठा असा हा पर्वत। तर चला पटापट जाऊया। आणि आता होत आहेत 4:30, संध्याकाळ नको व्हायला। आणि इथे आहे आपले ओम नमः घोरवडेश्वराय। आणि अशा प्रकारे इथं शिळ्या आहेत। आणि ज्या प्रकारे मित्रांनो आपण आशीर्गड चढलो होतो तशी फील येते। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। तर खालून इथपर्यंत आलो आणि यातच जीव भरपूर थकून गेला, अजून भरपूर आपल्याला चढायचं आहे। आपले लहाने बंधू तिथपर्यंत गेलेले आहेत, कितले बाकीचे अजून अर्धा पण चढून झालं नाही आहे। खतरनाक आहे मित्रांनो, आशीर्गडला पण इतका थकलो नाही पण काय झालं काय माहिती भरपूर थकलो। आणि एकदा हा पर्वत बघा मित्रांनो, किती विशाल असा पर्वत आहे। कॅमेरात तो छोटा दिसतोय पण भरपूर मोठा असा पर्वत आहे। तर पुन्हा आपली चढणीला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी पायऱ्या आहेत, काही ठिकाणी पायऱ्या नाहीत। आणि इथं आता पूर्ण असा उभा रस्ता आहे आणि पाऊस झाल्यामुळे ह्या दगडांवरतून पाय सटकत आहेत। तर मित्रांनो खाली पायऱ्यांच्या सुरुवातीला तुम्ही नंदी महाराज बघितलं, तुम्हाला कळलं असेल की या घोराडेश्वरवर शिवलिंग आहे
म्हणजे आपले महादेव की ज्यांचं आपण आता दर्शन करायला जात आहोत. ऊन नाही आहे, काही नाही आहे मित्रांनो, मस्त पाऊस झालेला आहे, थंडचं वातावरण आहे, पण काय होते कळत नाही आहे, भरपूर असं जीव थकून जातो आहे. आणि माझ्या मागे बघा, आम्ही अर्धा पर्वत ॲप्रॉक्सिमेट चढलेलो आहोत आणि आता जो खालती बिल्डिंग वगैरे भरपूर छोटे छोटे दिसत आहे, रस्ता भरपूर छोटा छोटा दिसत आहे. बाईक चक्कर येत आहे. चला इथं जर थांबले आपण, इथे तशी काही टाईम लिमिट नाही आहे आशीर्गड सारखी, तुम्ही फक्त 4 वाजेपर्यंतच आशीर्गडवर चढू शकता, नंतर आशीर्गड बंद होईल तसं नाही आहे. इथं तुम्ही किती वाजेपर्यंत पण जाऊ शकतात वरती. 4:30-5 वाजताच भरपूर असा अंधार झालेला आहे आणि जर अजून थोडा टाईम राहिले आपण तर भरपूर असं अंधार होईल. आणि इथं आजूबाजूला लाईट वगैरे पण नाही आहे की आपल्याला रस्ता दिसेल. आणि पाणी वगैरे पडल्यामुळे जो रस्ता आहे त्यावर आपण चालत असताना डायरेक्ट पाय स्लिप होतो आहे खालती. तर चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत घोराडेश्वर महादेव मंदिराकडे. आता दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, अजून चढणी आहे. तर अगोदर आता दर्शन वगैरे घेऊ आणि जी थोडीफार ताकद आहे ती सुद्धा तिकडे घालू. बोला हर हर महादेव. आणि मित्रांनो इकडे बघा, पहाड आहे आणि पहाडाच्या मध्ये अशा प्रकारे आणि वरतून पूर्ण पहाडावरतून अशा प्रकारे पाणी येते खालती. हे बघा पाणी. हो और गाइस, वहां बैठे हैं हमारे बाबा महादेव. चला मग आपण सुद्धा शूज काढू आणि बाबांचं दर्शन घेऊ. जय श्रीराम. सॉक्स वगैरे काढून काहीच फायदा नाही आहे कारण की इथं कम्प्लिटली पाणी वगैरे स्टोर आहे आणि बाहेरसुद्धा पाणी स्टोर आहे, तर आपल्याला सॉक्स घालून सणच पाण्यात उतरावं लागेल. ओम नमः शिवाय. आणि इथे आहेत नंदी महाराज आणि जस्ट त्यांच्या समोर आहेत आपले महादेव. ओम नमः शिवाय. आणि फायनली आपण पोचलो आहे आपले बाबा महादेवांच्या चरणी. हर हर ओम नमः शिवाय. दूध असेल दूध. आणि मित्रांनो तुम्ही महादेवांची ही जी शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता, तुम्ही राऊंड शेपमध्ये बघितलं असणार पण ही जी शिवलिंग आहे ती चौकोनी आकारातली आहे. आणि शिवलिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही, गुफेमध्ये ही शिवलिंग वसलेले आहे. आता मित्रांनो फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे. दर्शन करून फार छान वाटलं यार, काहीतरी नवीन बघायला भेटलं अशा पहाडामध्ये गुफेमध्ये शिवलिंग. आणि तीच शिवलिंगसुद्धा चौकोनी आहे आणि जे शिवलिंगचा जो वरचा भाग असतो तो गोलाकार असतो, पण ह्या जो शिवलिंगचा भाग आहे तोसुद्धा चौकोनी आहे. तर भरपूर अशी युनिक आहे मित्रांनो हे पुणेमधील घोराडेश्वर
मंदिरातली शिवलिंग। तर तुम्ही सुद्धा अवश्य एकदा इथं भेट देण्याचा प्रयत्न करा आणि जो आपला अर्ध बाकी आहे चढणी आता ती चढणी करूया। धन्यवाद यश दादा, आज तुमच्यामुळे मला इतकं छान शिवलिंगचं दर्शन मिळालं। तर मित्रांनो, आपलं जो थोडीफार ताकद होती की आपण वरती जाऊ आणि वरती चढू जी चढणी येते ती कॅन्सल झालेली आहे, कारण की तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला शिर्डी जायचं आहे, नाशिकचं नाही तर पुण्याचंच, ॲज इट इज जसं तसं शिर्डी इथं तुम्हाला बघायला मिळेल। आपले भाऊ सांगताय, मी बी फर्स्ट टाईम बघतो आहे, त्यांना टाईम होऊन जाईल म्हणून आपण निघालेलो आहोत आता शिर्डीच्या दिशेने। त्यांना आता आम्हाला काही लोक मिळाले आहेत, ते सांगत होते की आम्ही पहाडाच्या तिकडच्या साईडने गाडी लावलेली आहे आणि इकडे महादेवांचं दर्शन करायला आलेले आहेत। तर पहाडाच्या त्या साईडला गाडी का लावली, कारण तिथं आहे गणेश कार्तिकेचं मंदिर, म्हणजे तुम्हाला इथं हनुमानाचं तर दर्शन मिळालंच, महादेवसुद्धा इथं आहेत, पण पहाडाच्या तिकडच्या साईडने गणेश कार्तिकचं मंदिरसुद्धा आहे। पण ते लोक आता भरपूर फसले होते मित्रांनो, कारण की इकडनं चढताना तुम्ही चढून जाणार पण उतरताना टायमाला डायरेक्ट पाय सटकतो आहे, आमचाच पाय सटकतो आहे आता, खरंच तरी आम्ही उतरतो आहे, तर जास्त रिस्क घेऊ नका अशा टायमाला। दर्शन कमी झालं चालेल पण जीवाची रिस्क घेऊ नका, आणि एकदा बघून घ्या कशा रस्ता आहे आता उतरताना टायमाला। हे बघा तिकडनं आपण आलो, पुरं दगडापत्र आहे, दगडापत्रावर पाय सटकला तुम्ही सिधे की इथं खालती जातील, आणि त्यानंतर असं उतरत 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 बघा पूर्ण चिखल आहे, आणि ते चिखल पण असं घसरणचं चिखल आहे दलदल सारखं, आणि इथं पण बघा तुम्ही दगडं कसे आहेत। तर हे बघा कॅमेऱ्याचा ब्राईटनेस जास्त असल्यामुळे तुम्हाला एवढं परफेक्ट दिसत नव्हतं, पण आता बघा इकडनं वरतून आपण आलेलो आहोत। हे बघा पहाडावर पाणी, आणि हे चिखल बघा पूर्ण शेवाळ लागलेलं चिखल आहे दलदल टाईप, जे की तुमचा पाय तिथं पडताच की बी तुम्ही सटकताय, आणि अशा प्रकारे आता ब्राईटनेस कमी करून सन तुम्हाला ज्या प्रकारे मला रस्ता दिसतोय तसाच तुम्हाला सुद्धा दिसतोय आता, आणि खालती पूर्ण उतरती आहे। तर चला मित्रांनो, अशा प्रकारे होतं हे घोराडेश्वर महादेव मंदिर। नेक्स्ट व्हिडिओ जो येईल त्यात तुम्हाला भेटेल पुण्याचं शिर्डी मंदिर बघायला साईबाबांचं। तर हा ब्लॉग व्हिडिओ जास्त होऊन जाईल त्यामुळे आपण हा ब्लॉग व्हिडिओ इथं संपवूया, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुण्यातल्या शिर्डीचा आनंद घेजा। तर उम्मीद करतो तुम्हाला आजचं घोराडेश्वर महादेव मंदिरचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल। हे घोराडेश्वर महादेव मंदिर मित्रांनो किल्ल्यापेक्षा काही कमी नव्हतं, भरपूर चढत जावं लागलं। तर भेटूया आपण अशा नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह आणि नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, तोपर्यंत बाय, टेक केअर।